ग्राम पंचायत प्रशासकीय अधिकारी नेमने संदर्भातला एक जीरा जीआर 14 जुलैला काढण्यात आलेला आहे आणि हा परिपत्रक काढत असताना याच्यामध्ये सांगितलेलं आहे की याच्यामध्ये पालकमंत्र्यांसोबत सल्ला मसलत करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या नियुक्त्या करायच्या, ज्यांच्या निवडणुका आता आहेत त्यांचे अधिकार त्या सरपंचाला त्याच्यात राहता येणार नाही, ग्रामपंचायत सदस्याला राहता येणार नाही, ही गोष्ट जरी खरी असली आणि त्या ग्रामपंचायत अधिनियमामध्ये जरी असलं परंतु त्या अधिनियमामध्ये राजकीय हेतूने प्रेरित असा व्यक्ती घेतला पाहिजे अशा प्रकारचं नाही आहे, तरी पण पालकमंत्र्यांसोबत सल्ला मसलत करून त्या पद्धतीने नियुक्त्या करण्याचा एक घाट या ठिकाणी खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या सरकारने या आघाडीच्या सरकारने चालवलेला आहे। याच्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेमध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करत असताना या ठिकाणी ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही 3-tier सिस्टीम आहे आणि अशा याच्यामध्ये घटनेच्या आधारावरती परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार करत असताना पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामपंचायतला फार मोठे महत्त्व दिले, ग्रामसभेला फार महत्त्व दिले मोठ्या प्रमाणात, केंद्राचा डायरेक्ट निधी हा खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतमध्ये येतो, सरपंचाला वेगळं महत्त्व आहे, ग्रामसभेला वेगळं महत्त्व आहे, अशा याच्यामध्ये कुठंतरी षड्यंत्र करून आपापल्या पालकमंत्र्यांनी त्या त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला नियुक्त करणे हा एक फार मोठं षड्यंत्र आहे, ज्याला अनुभव असो की नसो, काही माहिती असो की नसो, त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिले ते ग्रामपंचायतमध्ये किंवा गावाचा विकास त्याला पैशाचं युटिलायझेशन व्यवस्थित करता येणार नाही, त्याला खाण्याचीच भूमिका माहीत आहे, त्याला विकास माहीत नाही, अशा पद्धतीची व्यवस्था खऱ्या अर्थाने या ठिकाणी केलेली आहे। मी आपल्याला सांगितलं की आता पुणे जिल्ह्याचं एक उदाहरण दिलं, पुणे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी परिपत्रक काढलं की 11,000 रुपये राष्ट्रवादीच्या खात्यामध्ये जमा करा आणि तेव्हा कुठे तुमच्या नियुक्त्या होतील, आणि त्यांनी फॉर्मेट छापणे अध्यक्षांनी हे संवैधानिक नाही आहे। याचा अर्थच हा आहे की खऱ्या अर्थाने राजकीय हेतूने प्रेरित हे षड्यंत्र मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारने चालवलेलं आहे। ग्राम विकास विकास खात्याचं हे पत्रक आहे, हे पत्रक खऱ्या अर्थाने रद्द केलं पाहिजे आणि याआधी खऱ्या अर्थाने आपण त्याला मुदतवाढ देण्याचं काम करायचो, मुदतवाढ देण्याची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे, याच्या आधी पण जिल्हा परिषदला आपण मुदतवाढ दिली, इतर ठिकाणी मुदतवाढ दिली, मुदतवाढ का देत नाही, एक तर मुदतवाढ हा त्यातला पर्याय आहे आणि त्यामुळं हे आपण 14 जुलैला काढलेलं पत्रक रद्द केलं पाहिजे, लोकशाहीचा मान केला सन्मान केला पाहिजे, अपमान करता कामा नये आणि मुदतवाढ देण्याचं काम सरपंचाला केलं पाहिजे। आगामी काळामध्ये नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या 14,000 ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या निवडणुका आहे, पुन्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचं वाईट चित्र उभं होईल, म्हणून हा काळा जो जीआर काढलेला आहे परिपत्रक हे रद्द केलं पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे। इतर तालुक्यातले 3 तालुक्यातले उमरेड विधानसभा क्षेत्रातले सरपंच महोदय या ठिकाणी आलेले आहे, ग्रामपंचायतचे सदस्य आलेले आहे, त्यांची मागणी आहे, सामान्य जनतेची मागणी आहे, सामान्य नागरिकाची खऱ्या अर्थाने मागणी आहे। जर अशा पद्धतीने हा जीआर परिपत्रक आपण रद्द केलं नाही तर या महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये राहणारी जनता ही रस्त्यावर उतरून आगामी काळामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि या आंदोलनाचे परिणाम खऱ्या अर्थाने सरकार म्हणून आपण जबाबदार राहणार आहात। याकरता आम्ही आपल्याला विनंती वजा आज SDO मोदयाला पत्र दिलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून सरकारला माननीय उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री मोदयाला हे पत्रक पाठवतो आहे, त्यांचेही डोळे उघडले पाहिजे कारण की त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे लोकांचे एक फार मोठी छाप आहे, दोन्ही बाजूनी त्यांना दाबण्याचं काम होत आहे, म्हणून ते घरच्या घरी आहे। देवेंद्र फडणवीस साहेब गल्लोगली फिरत आहे, कोरोनाच्या महामारीमध्ये फिरत आहे आणि मुख्यमंत्री घरी आहे, ही फार मोठी लोकशाहीला काळीमा लावणारी गोष्ट आहे, म्हणून हे अशा पद्धतीने पत्रक निघत आहे। राष्ट्रवादीचा दबाव आहे, काँग्रेसचा दबाव आहे, या दबावाला सरकारने बळी पडता कामा नये ही खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची मागणी आहे, म्हणून या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सावकार सरकारला अवगत करतोय। धन्यवाद।